तर हा सारा खाना आवरलेला आहे मी आणि इथं खडूबिडू पण मला मारायचं आहे. किचन ओट्याखाली बघा हे सर्व मी असं आवरून ठेवलेलं आहे, कारण हे खूप अडगळसारखं वाटतं आहे मला. कारण खूप भांडे म्हणजे जास्त करून बरण्या वगैरेच खूप असतात आणि नेहमी ते तुपाच्या राहतातच बरण्या ते दुकानातल्या, तर त्या सर्व त्या बरण्या आहे आणि त्याच बरण्या माझ्या इथं भरपूर आहे. अजून मला आता हे पण आता घासायचं आहे. हा सर्व टोटली रकाना इकडचा सगळा आवरायचा. हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे. आणि मी कंटिन्यूस तोच लॉक चालू केलेला आहे, कारण तो खूप मोठा झाला होता. आणि आता मला बनवायचं आहे गुलाबजामुन आणि हे मी काढलेलं आहे. आणि आताच मगाशी मक्याची पेरणी झाली तिथं वावरामध्ये, आपल्या टाकीच्या वावरामध्ये. चला तर चहा होत आहे आणि मी इकडं हे मळून घेणार आहे. चहा करताना मी नेहमी असलं ना नेहमी आलं वापरतो, थंडी असो उन्हाळा असो काही असो पण चव छान येते ना त्याच्यामुळं. इकडं चहा उकळलाय, हे साधारण 200 ग्रॅमचं आहे पॅकेट, म्हणजे अर्धा किलोचं म्हणू आपण, नाही अर्धा किलोला कमी नाही, वेट्स 200 ग्रॅम. आता गुलाबजामचा प्रीमिक्स सगळं ताटामध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये मस्त मलईयुक्त दूध टाकलेलं आहे आणि छानपैकी असं मळून घेणार आहे मी. आणि त्याचा असा छान गोळा केलेला आहे आणि असाच मळत मळत गोळा अगदी मस्त मुलायम लोण्यासारखा झालेला आहे. आणि आता या लोण्यासारख्या मुलायम गोळ्याचे छोटा छोटा भाग काढून आता मी त्याचे गोळे बनवणार आहे, अगदी छोट्या छोट्या गोट्या, म्हणजेच त्याला आपण गुलाबजाम असं म्हणतो. आणि हे गुलाबजाम बघा असं एक छान झालेलं आहे आणि दुसराही गोळा झालेला आहे. असं करत करत मी आता सर्व ते गोळे करून घेणार. वाटतं पाऊस येईल म्हणून बसले. आता एक एक करून सर्व गोळे झालेले आहे. आता चला पुढं काय करणार आहे माझ्या संपर्कात रहा, मी सांगते. आता हा जो प्रत्येक गोळ्या घेतलेला आहे ना, त्या प्रत्येक गोळ्याला मी अगरबत्तीची काडी आणली आहे आणि आरपार त्याला होल पाडलेले आहे. याचा फायदा काय बरं असं प्रत्येक काडीने त्याला जर आरपार आपण होल पाडलं ना, तर तळले जातात आरपारही. आणि ज्यावेळेस पाकात टाकतो ना, त्यावेळेस आरपार त्याच्यामध्ये पाक जातो, म्हणजे मुरतातही छान. चला आता कढई ठेवलेली आहे आणि इकडं मी सगळ्यांना होल पाडलेली आहे. आणि पुढची टिप वापरणार आहे साजूक तूप. साजूक तुपात खूप छान होतात. साजूक तूप आणि दुधात मळले की गुलाबजाम भारी होतात. तुम्ही कधी गुलाबजाम करणार असाल तर ह्या टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. जे प्रीमिक्स आहे ते छानपैकी दुधात मलईयुक्त दुधामध्ये मळा आणि त्यानंतर गोळे करा. त्या गोळ्याला मस्त एखाद्या अगरबत्ती काडीने आरपार होल पाडा आणि साजूक तुपामध्ये तळा. इतके चवदार आणि इतके चविष्ट होतात ना की बस. आणि चला आता एक एक करून आपण सर्व हे गुलाबजाम तळून घेऊ. राहिलेला आहे आपला पहिला गुलाबजाम चा घाणा झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. आणि असे एक एक करून मी सगळे हे गुलाबजाम अवघ्या, मला असं वाटतं खूप जास्त वेळ लागलेला नाही आहे, अर्धा एक तासच लागलेला आहे. अर्धा एक तासातच मी हे सर्व गुलाबजाम बनवलेले आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण
हे सर्व गुलाबजाम एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर काय करायचं आहे हे मी तुम्हाला लगेच सांगते. सर्व गुलाबजाम झालेले आहे, आता आम्ही पाक बनवते आणि त्या पाकामध्ये हे सारे गुलाबजाम टाकणार आहे. चाशणी बघायची असेल तर याच्यावर दिलेलं आहे. दिसत नाही, चष्मा लावून पाहते. चष्म्याने सुद्धा दिसत नाही. तर बघा, डोळ्यांनी सर्वसाधारण आपल्याला बाटली असली ना, म्हणजे ज्यावेळेस औषधाची बाटली असते किंवा ह्या गोष्टी असतात याच्या आपल्याला काही गोष्टी वाचायच्या असतात किंवा एक्सपायरी डेट बघायची असते बाटल्यांवरील, औषधाच्या बाटल्यावर जर एक्सपायरी डेट बघायची असेल किंवा आता आपल्याला ताप आले म्हणजे एक्सपायरी डेट यासाठी कशासाठी की मेडिकलमधून आणलेली असेल त्यावेळेस ती बघायची असेल किंवा आपण पूर्वी वापरलेलं आहे म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी तापाचं औषध वापरलेलं आहे आणि आता जर ताप आला असेल घरात कोणाला तर त्यासाठी ती बाटली पुन्हा आपण वापरत आणणार आहे तर त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघायची असेल आणि आपल्याला ती चष्मा घालून सुद्धा दिसत नसेल खूप बारीक असं अक्षरात असेल तर काय करायचं. तर अशा वेळेस मोबाईल घ्यायचा आणि मोबाईलने आपण काय करायचं त्यामध्ये फोटो काढायचा आहे आणि फोटो कुठं काढायचा आहे जिथं एक्सपायरी डेट असेल त्यावेळेस ते खूप बारीक बारीक अक्षरात असतं. तर बघा हा फोटो काढलेला आहे आणि याच्यावर आपण असं झूम करून ती त्या बाटलीवरची एक्सपायरी डेट आपण पाहू शकतो. इथं दिलेले आहे जूनमध्ये ती MFD केलेला आहे आणि मेमध्ये एक्सपायरी डेट आहे. तर हे पाहाय, तर असं झूम करून आपण ती पाहू शकतो. हे बघा, इथं सगळे झूम करून दिसत आहे, जितकं वाटेल तेवढं आपण झूम करू शकतो. हां, म्हणजे याच्यातलं दिसतंय बा, जूनमध्ये हे उत्पादन केलेलं आहे. इथं दिसतंय बा MFG डेट आणि एक्सपायरी डेट दाखवलेली आहे May 2028. तर अशा पद्धतीने आपण हे ह्या मोबाईलच्या फोटोचा आपण वापर करून पाहू शकतो. आता हे याच्यासाठी एक्सपायरी डेट पाहण्यासाठी नाही, हे तर खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्याला काही जर आता हे वाचता येत नाही आहे, खूप खूप बारीक बारीक अक्षर आहे, त्यावेळेसुद्धा काय करायचं, असा फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर व्यवस्थित असं आणि फोटो टच करायचा आणि बघायचं आहे. सर्व दिसतंय, हे पहा एकदम किती झूम करून आपण वाचू शकतो. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, स्वादिष्ट गुलाबजामून केली, थोडा थोडा 120 मिलीलिटर दूध पाणी डालकर नर्म और मुलायम. तर सांगा तुम्हाला ही वाचण्याची ट्रिक्स कशी वाटली, बाटल्यांवरची एक्सपायरी डेट बघण्याची किंवा अगर कशावर जर काही वाचायचं असेल आणि आपल्याला ते साध्या डोळ्यांनी पण दिसत नसेल आणि चष्म्यानी पण दिसत नसेल तर त्रास होत असेल बघायला असं खूप बारीक बारीक करून, तर ह्यावेळेस ही ट्रिक्स फोटो काढून ती झूम करून बघण्याची ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा. आणि चला आपण आता पाक बनवायला घेऊया. मस्तपैकी गुलाबजाम आपली तळून झालेली आहेत, मी त्याच्यावर सगळं बघितलं आहे आणि आता पाक बनवायला घेते. सर्व यामध्येच कृती दिलेल्या असतात, याच्यानुसार केलं ना खूप छान. सर्व कृती पण दिलेली असतात, सर्व कसं बनवायचं, कशा पद्धतीने बनवायचं. तर चला आता मी बनवते, घेतलेलं आहे, तिला ठेवते. त्यामध्ये 1 ग्लास पाणी, 2 ग्लास पाणी आणि त्यामध्ये साखर टाकत आहे मी ह्या ग्लासाने. जितकं पाणी तेवढं थोडी कमी आपल्या ग्लासाने साखर टाकायची आहे. तर जितकं पाणी घेतलंय 2 ग्लास, जेवढा मोठा ग्लास त्याच्यापेक्षा छोटा ग्लास घेतलेला आहे मी. 2 ग्लास साखर आता ही मस्तपैकी विरघळून घ्यायची आपल्याला. आता यामध्ये वेलची मी लगेच टाकून घेते म्हणजे छान स्वादी. हे उरलेलं तूप आहे,
तर यामध्ये न काढता मी आता ह्यामध्ये न टाकता कारण खरकटत झालेला आहे तर मी याच्यामध्ये काढत आहे कारण ज्यावेळेस वरण भात बनवला जाईल त्यावेळेस मी त्याच्यामध्ये मस्त टाकून घेईन एक एक चमचा नाही तर याच्यामध्ये शिरा सुद्धा होऊ शकेल थोडासा चवीमध्ये फरक पडेल बाकी काही नाही पण छान लागतं तर हे मी देते फ्रीजमध्ये ठेवून म्हणजे छान पैकी आपल्याला खूप एक तारीख पाक नाही करायचा आता मी काय एक तारीख पाक नाही करत दोन मिनिटं ठेवते चला आता मी गॅस बंद करते आणि यामध्येच टाकून देते म्हणजे छान पैकी मुरती आता हे मस्तपैकी मूर्ती आता यांना मी झाकून ठेवते आणि ही सर्व पडलेली भांडे घासून घेते ही सर्व पडलेली भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर ते सकाळी झालं असतं पण मला असं वाटतं सूर्य गेला आणि खूप आभाळ आलं म्हटलं मग एवढं खोदून काय फायदा होणार नाही त्याच्यापेक्षा मी काय करते आता म्हटलं की हे ठेवून देते आणि ते भांडे वगैरे घासते आणि मग काय पाऊसही नाही आला काही नाही आलं आणि मग म्हटलं आता हे गुलाबजाम करू भांडे घासू आणि मग जितकं वेळ खोदायचं होईल तेवढं खोदू आता सकाळी मी निम्म्याच्या वर केलं होतं म्हणजे निम्म्यापर्यंत केलं होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी म्हटलं आता हे पूर्णच करून टाकावं की अरे हे बसायचं आपलं तेच काम करत कारण अजून मला हे नाही मला अजून सागाच्या तिकडंसुद्धा माती लावायची आणि तिथं व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे कसं छान वाटेल ना म्हणजे दिवाळी आता येणार आहे मग दिवाळीमध्ये घरातलं पण बाहेरचं पण स्वच्छता आणि त्याच्यामुळं जरा मन प्रसन्न होतं ते एवढ्यासाठी तसं तर हे सर्व मी यांची तजवीज मागच्या वर्षीच केलेली पाण्यासाठी पण तरी आणखीन खोल खड्डे खेळल्यानंतर आणखीन एक फायदा होतो की झाडांच्या मुळांपर्यंत म्हणजे तिथं माती भुसभुशीत होते आणि आपल्याला चांगले फळंबीर देतात आता आंब्याचं झाड आमचं जवळजवळ मागच्या वर्षी अजिबात एकसुद्धा फळ आलं नव्हतं मग काय केलं हाच पर्याय म्हणजे तेव्हा मी दोन तर तीनदा काही म्हणजे दोन तीन वर्ष खोदलंच नव्हतं त्यामुळं हा परिणाम असावा की काय वेगळं कारण आहे हे काही तेव्हा लक्षात आलं नाही पण मागच्या वर्षी मग मी हे खोदलं तर तुम्ही बघितलं किती म्हणजे मी तुम्हाला आंबे पण दाखवले यावर्षी खूप छानपैकी आंबे आले होते मग हे हाच विचार करून मी पुन्हा खोदू राहिले कारण पुढच्या म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा मे महिना येईल त्यावेळेस आंबे तर हवेच आणि साची आणि शौर्यासाठी तर हे आंबे हवेच हवे म्हणून आहे ना म्हटलं की थोडेसे श्रम घ्यावा आणि तिथं छानपैकी आपली माती पण खोदावा तिथली जमीन भुसभुशीत करावा आणि जी माती आहे ती आणखीन एक व्यवस्थितपणा लावून द्यावा म्हणजे छान दिसन असं आता मी जिथं माती टाकत आहे ना ती एक नाले म्हणजे तिथून धुण्याचं पाणी अगदी थेट अगदी खाली तिकडं झाडांना जातं धुण्याचं पाणी म्हणा भांडे घासायचं पाणी म्हणा आणि कधीकधी मी काय करते नळीच लावून देते म्हणजे डायरेक्ट येणं तिथं न पाणी डायरेक्ट त्या याच्यातून झाडांना पाणी जातं चांगलं पाणी बरं का आणि मग झालं आता हे इकडची सगळी माती लावून घेतल्यानंतर आता इकडं काही मला माती लावायचं नाही कारण तिथं माती गेलेली नाही आहे आणि तिथं फारसं काही एवढं हे पण खराब पण नाही झालेलं आहे फक्त ह्या इकडे चिकूच्या बाजूने तिथं सगळे दगडं उघडे पडले कारण तिथं आहे ना पावसाचं पाणी खूप साचतं आणि साचणारं पाणी एवढ्याच भागात आहे कारण तो भाग हा जो सगळा दिसतो ना भाग सगळा खोल आहे इथून तिथं समोर जिथं चिनी गुलाब लावलं आहे तिथपर्यंत त्याच्यामुळे आहे ना माती ही निघणार म्हणजे निघणारच किती काही केलं तरी कारण खोलगट भाग आहे इथपर्यंत बरीचशी माती टाकलेली आहे आता इकडं काही माती टाकायची काही गरज नाही तिकडं कोपऱ्यामध्ये अगदी तर हा भाग आहे हा इथंच करायचा आहे का तर इथं मला प्रथम हे उचलते प्रथम मला आता हे सर्व झाडं जे आहेत ना ती कापावं लागणार आहे जे फांद्या तर हे आहे मोगऱ्याचं आपलं म्हणजे नंतर छान पैकी खांद्या फुटते खांद्या पण येते तो माणूस येणार होता ना सोयाबीन घ्यायला
पालापाचोळा तो खूप पडलेला आहे आणि हा पालापाचोळा पहिला प्रथम काढून घेते. तसा तो झाडांसाठी तर चांगलाच आहे पण आता सध्या तर काही त्या पालापाचोळ्याचं काम नाहीये. मला तर तिथं मातीच खोदायची म्हणजे आज उघडा भाग आहे ना. आता इथं माती टाकून घेते. आता हे काम करता करता मला जवळजवळ संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ होत आली होती. 4:15-5:30 झाले होते. आणि मग आता इकडचं म्हटलं मी मगाशीच ठेवून देणार होते पण काय करणार आहे म्हटलं नको. असंच आळस केलं ना तर सगळी कामं राहून जातील कारण घरातलं भरपूर आवरायचं आहे. आता मागच्या वर्षीच मला आवरायची वेळ आली. तसं इथून मागं मला सोनू आवरायचा. सगळं काम करू लागायचं, गोधड्या धुवू लागायचा, कधी कधी भांडे जे वाळत घातले का तो घरात आणायचा. म्हणजे निम्मं काम तर तोच करायचा. मी फक्त घासायची, धुवायची आणि ठेवायची. आणि हे खोदायचं काम पण आहे ना कधी कधी तो मला करू लागायचा. आणि मग आता हे आपलंच आलं आहे म्हटल्यानंतर हळूहळू सगळंच चाललं आहे माझं. असं नाही एकदम सगळं अंगावर पाडल्यासारखं नाही करत कारण थोडं थोडं केलं ना म्हणजे मग ते बरं असतं. आणि शिवाय कामामध्ये चेंज आपण आणला ना मग छान. आता सकाळी मी इथं थोडं खोदलं मग बरण्या घासायला गेले, पुन्हा मग गुलाबजाम केले आणि पुन्हा खोदायला आले. म्हणजे कामात चेंज पण असला ना मग काम अधिक होतं. आता चला आता हे मला एवढं झाल्यानंतर मला पुढं जायचं आहे सोयाबीन. कुठे डग आहे हे काय मस्त चंद्र उगवलाय दिवसा ढवळ्या. थोडं घेतलं काकांनी एकट्यांनी झाकून. आणि पाऊस आला तर काय करा रात्री पाऊस आला तर. आणि मग ते आतून केलं का? हां चला कालचा भाग होता तो पार्ट वन होता. आणि त्याच्यानंतरचा भाग हा माझा पार्ट टू म्हणजे दोन भाग एका दिवसात. भरपूर माझं काम होतं त्याच्यामुळं शक्य नव्हतं की हे तो 30 मिनिटाचा व्हिडिओ बनवणं कारण नाही 40 मिनिटाचा झाला असता. त्याच्यामुळं म्हटलं हा खूप मोठा होईल म्हणून मी हा विभागून दोन भाग बनवलेले आहे. तर ही सोयाबीनची झाकाझाकी अजून किती दिवस करावी लागणार आहे कुणाच ठाऊ. कारण कसं आहे पावसाचं वातावरण झालं का आम्ही लगेच झाकून घेतो. रात्री चक्क पाऊस आला होता 2:30 त्याच्यामुळं हे झाकणंच आम्ही. आता सर्व झाकापाकी झाली आहे सोयाबीनची. आणि आज मस्त दिवसभर भेटलं ऊन बर का. आता टाकताय आणखी सकाळपासून तर आत्तापर्यंत म्हणजे दुपारी लागली मी तर इथपर्यंत सर्व माती टाकायचं काम केलं मी. हे काय इथून तिथं माती टाकायचं म्हणजे हे काय ते उघडे पडले तेवढं. बाकीचं तर सगळं मागच्या वर्षीच बनवलेलं आहे त्याच्यामुळं तो काही त्रास नाही आहे. मागच्या वर्षीचं दगडं आणा मग ते खोदा मग करा. तर आता स्टॉप करते हे आणि सकाळी बनवते.